लोकसभा 2024 निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहे. अशातच पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी खुद उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेश अध्यक्ष बावनकुळे मैदानात उतरले आहे. आज त्यांनी पक्षांतर्गत यवतमाळ व वर्धेत बैठक घेतल्या. आमचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व लोकसभा क्षेत्रात नियोजनाच्या बैठका सुरू केल्या. आज सकाळी अकोल्याची बैठक पार पडली, आता वर्धा लोकसभेची बैठक पार पडली आहे. वर्धा लोकसभा मागच्या दोन्ही 14 आणि 19 निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने जिंकलो आहोत. दोन्ही वेळी आम्हाला 53% आणि 54% मतं मिळाली आहेत. आणि आता जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिलाय की लोकसभेची निवडणूक नाही, बूथची निवडणूक लढा, त्यानुसार बूथपर्यंतचं नियोजन हे आम्ही केलेलं आहे. प्रत्येक बूथ जिंकायचा, ज्या बूथमध्ये कमी मतं होते त्या बूथमधली मतं कशी वळवायची आणि बूथमध्ये 51% मतं मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि मला विश्वास आहे की मागील वेळेसपेक्षा देखील चांगल्या मताने आम्ही या ठिकाणी निवडून येऊ. महायुतीची बैठक आता कधी आहे आणि कधी लिस्ट जाहीर होईल दुसरी? महायुतीची बैठक ही लवकरच होईल. बैठक झाली नसली तरी आम्ही आपापसात संपर्कात आहोत. आमच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चाललेल्या आहेत. जेव्हा फॉर्मल बैठक होईल त्या दिवशी सूची आम्ही बाहेर देऊच, पण त्याला काही फार काळ लागेल असं